भगवान गौतम बुद्ध संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचाराचे महान संगम म्हणजे देवी। भगवान गौतम बुद्धाच्या रूपाने मावळलेला महाप्रज्ञावंत सूर्याचा उदय म्हणजे देवी। अज्ञानाच्या खडकाला धडका मारून विज्ञानाच्या प्रवाहाने प्रवाहित झालेले आणि धम्म तत्वज्ञानाच्या महासागराला मिळालेले ज्ञान लावला म्हणजे देवी। भूतकाळाची आठवण ठेवून आदर्श काळ घडविण्याकरता वर्तमान काळामध्ये जीवन जगण्याची कला शिकवणारा धम्म मार्ग म्हणजे देवी। अनित्य भाव जागृत ठेवून संत पुष्ट करणारी यथास्थितीची ज्ञान दृष्टी म्हणजे देवी। नागनदीच्या तीरावर नागनगरीचे आधुनिक सारनात रूपांतर करणारा धम्मचक्र प्रवर्तक म्हणजे देवी। आंधळ्याला डोळे, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, भुकेल्याला अन्न, ताणलेल्या पाणी, मेलेल्या मनाला जीवन करणारी महान शक्ती म्हणजे देवी। आयुधाच्या जगामध्ये तळपणाऱ्या जीवांना सुखी जीवन जगण्याची कला दर्शवणारे होका यंत्र म्हणजे देवी। अज्ञानाचा तिमिराचा नाश करून सर्व जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारा आधुनिक संगणक म्हणजे देवी। नागनदीच्या तीरावर नागनगरीचे आधुनिक सारनात रूपांतर करणारा धम्मचक्र प्रवर्तक म्हणजे देवी। सूर्याची उष्णता, चंद्राची शीतलता, पृथ्वीची सहनशीलता, हवेची इम्लता म्हणजे देवी। अनित्य भाव जागृत ठेवून संतपुष्ट करणारी यथस्थित ज्ञानदृष्टी म्हणजे देवी। महूच्या दिशेने आलेल्या येवल्यामध्ये गाजलेला नागनगरीमध्ये बसलेला चित्र नक्षत्रा स्वामी मोठ्या कवळ्याचे पीठ देणारा धम्म मेघ म्हणजे देवी। बुद्धाशिवाय या जगात व्यक्ती नाही, धम्माशिवाय भक्ती नाही, संघाशिवाय शक्ती नाही, सर्व महंत सांगणारी गुरु किल्ली म्हणजे जय भीम, जय भीम, जय भीम। वाह।